इंटरव्ह्यू छान होईलच, कारण आहे चॅनलचं नाव असोवा. आमच्या दोघांच्या भांडणात प्रसाद नेहमीच काढतो माझा रुसोवा. BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस अर्थात तिची गोष्टच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे जी मैत्रीण आलेली आहे तिच्याबद्दल मी काय 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 सांगू. म्हणजे तिनं पुण्यात थिएटर केलेलं आहे, ती छान नाचते, सुगरण आहे, इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे, तिचा स्वतःचा एक ब्रँड आहे, नवऱ्याला डिरेक्शनमध्ये असिस्ट करते आणि स्वतः एक यशस्वी निर्माती आहे. आणि हो, तिचा नवरा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. मी स्वागत करते मंजिरी श्रीधर दाते हिचं. हाय मंजिरी. हॅलो. हॅलो. तुझं आसोवा प्रेझेंट्स BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेसच्या या भागात खूप 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 स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. मला खूप दिवसांनी मंजिरी श्रीधर दाते हिचं स्वागत करते हे ऐकून फार भारी वाटलंय. लग्नानंतर एक सवय होऊन जाते आपल्याला नवऱ्याच्या नावाची आणि आडनावाची ना, तर आपण त्याच नावाने असतो ना बाहेर. सो पटकन श्रीधर दाते ऐकून छान वाटलं. थँक्यू. बरं, तुला मी आता मंजू हाक मारणार आहे, कारण मला असं कळलंय की तुला मंजिरी कुणीच हाक मारत नाही, सगळे मंजू म्हणतात. मंजिरी श्रीधर दाते कशी होती? मंजिरी श्रीधर दाते कम्प्लीट टॉमबॉयश होती. कम्प्लीट म्हणजे ए चाल ए सूट वगैरे साधारण या कॅटेगरीतली मी होते. हां, मला मॅक्सिमम मित्र होते, मैत्रिणी नव्हत्याच अजिबातच. पण तरीही काय म्हणूया, मला मी ज्या वयात प्रसादच्या प्रेमात पडले ते वयही माझं 16 वर्षाचं होतं. 16व्या वर्षी मी त्याच्या प्रेमात पडले, त्यामुळे त्याच्या आधीचा म्हणजे 16 वर्षाचा जो काळ आहे. सो मी तुला माझं कॅरेक्टर जस्ट मी पूर्ण असं डिफाईन करून सांगता येणार नाही मला की मी कशी होते, पण मी एवढं नक्की सांगेन की मी कम्प्लीट अशी फुल ऑफ लाईफ होते आणि जी मी आजही आहे. पण तरीसुद्धा एक धाकटी असल्यामुळे, मला मोठी बहीण होती त्यामुळे धाकटी असल्यामुळे घरात लाडकी होते, बरं ती म्हणेल ते तू म्हणशील ते, असं एक मिडल क्लास फॅमिलीच होती. म्हणजे असे काही श्रीमंत नव्हतो आम्ही, पण तरीही मंजू म्हणेल ते करूया या थोडंसं झुकतमाप होतं माझ्याकडे बाबांचं माझ्या, त्यामुळे लाडकी होते बाबांची आणि हवं तेच पाहिजे, हेच कॉलेज पाहिजे, ह्याच क्लासला जायचं, असे सगळे हट्ट पुरवले गेले जे त्यावेळेला खूप मोठे वाटायचे. आता मे बी ते नाही वाटत, पण तेव्हा वाटायचे की आपल्या आपल्या आई वडिलांनी आपलं ऐकलं असं एक भारी वाटायचं. तर अशी मी होते आणि लग्न माझं 19व्या वर्षी झालंय, त्यामुळे 19व्या वर्षापासून मी जवळजवळ टिपिकल एक गृहिणी, अत्यंत शांत शांत म्हणजे मी बोलणारी खूप आहे पण साधारण सासरी गेल्यानंतर वगैरे अशी अशी असणारी वगैरे. म्हणजे माझे बाबा मला कितीदा असे नंतर म्हणायचे सुद्धा, काय गं घरी एवढं तोंड चालवायचीस, इथे खाली तुझं काही चालत तोंड वगैरे, असं एवढी मी वेगळी झाली. तुमच्या क्रॉस कनेक्शनची काय भानगड आहे? बापरे, खूप माणसं विणसं पेरली होती की काय तुम्ही? क्रॉस कनेक्शन, माझी आणि प्रसादची ओळख. प्रसाद एक ऍक्टिंगचा वर्कशॉप घ्यायचा तिथे झाले, मी त्याची स्टुडंट ऍक्च्युली. सो हा आमची ओळख, तो दिग्दर्शक आणि मी स्टुडंट होते त्याची. आमचं वर्कशॉप साधारण 3-3.5 महिन्याचं होतं. तर वर्कशॉप पूर्ण संपताना त्यांनी एक महोत्सव आयोजित केला होता की त्याच्या स्टुडंट्सना घेऊन काही एकांकिका सादर करायच्या. बरं, त्या 5 एकांकिका त्यांनी शोधल्या कुठून कुठून आणि कास्टिंग झालं, त्याच्या रिहर्सल सुरू झाले आणि फक्त मी एकटी उरले होते जिला कुठेच काही रोल नव्हता. तर माझं असं झालं, म्हणजे माझ्या प्रसादचं तेव्हा काही फार रिलेशन बिलेशन नव्हतं, तर माझं झालं मी पण पैसे भरले वर्कशॉपमध्ये, मला का नाही कुठेच काही दिलाय रोल बिल. मग मी त्याला हळूच एकदा जाऊन विचारलं की मला पण करायचं आहे कुठेतरी काम, तर तो म्हणला मी शोधतोय मिळत नाही आहे काही. त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्ये हळूहळू आम्हाला दोघांना कळायला लागलं होतं की एकमेकांना मी आवडतोय. पण लहान होतो त्यामुळे मी लहान होते, तोही अर्थात लहानच होता, पण मी विचारायचं धाडस काही फार करत नव्हते. पण त्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे एक कळत होतं की
काहीतरी एक फिलिंग दोघांना सेम आहे, तर त्याचा एक इम्पॉर्टन्स ठेवून त्यांनी पण खूप प्रयत्नांनी ती माझ्यासाठी काहीतरी एकांकिका शोधली. आणि लकीली त्याला त्या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये देवेंद्र पेवे यांची क्रॉस कनेक्शन नावाची एकांकिका सापडली, जी दोनच पात्री होती, नवरा आणि बायको, आणि कॉमेडी होती. तर त्याला असं झालं की बेस्ट आहे अशी ती कजाक बायको होती कंप्लीट, त्यामुळे त्याला असं म्हटलं हिला परफेक्ट आहे हा रोल, तर आपण हिला कास्ट करूया. तर नवरा कोण मग, कारण सगळ्यांचं कास्टिंग झालं होतं. तर मग सगळे आजूबाजूचे त्याचे मित्र म्हणायला लागले तू कर, तू कर, तू आहेस ना, तू कर. आणि पल्लवी कमाल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी क्रॉस कनेक्शन हा, कारण असं की त्या प्रोसेसमध्ये आम्ही इतकं एन्जॉय केलं आणि आम्ही जास्त जवळ आलो त्यामुळे, आणि आमचं जमलं त्या निमित्ताने, त्यामुळे क्रॉस कनेक्शन आमच्यासाठी स्पेशल आहे. तुझ्या मित्रांची तक्रार आहे काही तर ऐकूया. नमस्कार, मंजिरी प्रसाद ओक. जरा फॉर्मल झालं ना. हाय मंजू, कशी आहेस? कॉलेजमध्ये असल्यापासून आपण एकत्र काम करतोय, एकमेकांना ओळखतोय, अनेक नाटकं आपण एकत्र केली, म्हणजे क्रॉस कनेक्शन, आणखी एक नारायण निकम, पंछी, या चिमण्यांनो परत फिरा, सरलन शंपा, आणि एक अजून एक नाटक मला आठवतंय, मी आणि प्रसादनी ते थोडंसं रिराईट पण केलं होतं आणि प्रसादनी दिग्दर्शन केलं होतं त्याचं, कथायका मस्त नावाची. अशा अनेक नाटकांसाठी आपण एकत्र काम केलंय, आणि जेव्हा तुझं प्रसादशी आणि माझं वृषालीशी लग्न झालं त्याच्यानंतर आपण दोघांनी मिळून एक डीटीपी ऑपरेटिंग कोर्स केला, त्याच्यानंतर तो बिझनेस पण चालू केला. त्याच वेळेला प्रसादला मुंबईमध्ये संधी मिळाली आणि तुम्ही दोघंही मुंबईमध्ये शिफ्ट झालात, आणि त्या दिवसापासून तू प्रसादच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस, ते आतापर्यंत खंबीरपणे उभी आहेस. ग्रेट, आय एम प्राऊड ऑफ यू खरंच. पण ह्या सगळ्या काळामध्ये तू नाटक किंवा काम, नाटकात काम करणं किंवा अभिनय करणं हे सोडलेलं आहेस, म्हणजे मी अत्यंत प्रांजळपणे कबूल करीन की क्रॉस कनेक्शन हे प्रसाद आणि तू दोघांनी मिळून केलेली एकांकिका, त्यात प्रसाद पेक्षा तू एक पैसा का विधा, पण उत्तम काम केलं होतंस, जास्त उत्तम काम केलं होतंस. पण संसार आणि प्रसादला सपोर्ट करणे, इतर कामं याच्यामध्ये तू अभिनय सोडलास, पण मला वाटतंय की तू अभिनय पुन्हा सुरू करायला पाहिजेस, कारण प्रसादला तू अनेक चित्रपटांसाठी मदत करते आहेस, तो चांगला दिग्दर्शक आहे आणि तू त्याला सपोर्ट करतेस. आता चंद्रमुखी म्हणा किंवा हिरकणी म्हणा, या चित्रपटांसाठी तू त्याला मदत केलेली आहेस हे मी बघितलंय, त्यामुळे तुला सुवर्ण संधी आहे. आता तो जर दिग्दर्शक आहे तर त्याला जरा मस्का मार ना, रोल बघ ना, कर. मला नक्की खात्री आहे तू अभिनयात सुद्धा उत्तम काम करशील आणि उत्तम नाव कमावशील. मी बघतोय, वाट बघतोय, तू लवकरात लवकर अभिनय करशील याची. ऑल द बेस्ट तुझ्या सगळ्या वाटचालीसाठी, ऑल द बेस्ट, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू विजय, थँक्यू सो मच. काय वाटलं? अरे मस्त वाटतं विजय. मी खूप सेम पुण्यात, जशी माझी प्रसादची जेव्हापासून ओळख आहे त्याच्यानंतर हार्डली एक दोन वर्षातच आमची ओळख झाली. आमचं कॉलेज एक होतं, त्यामुळे आम्ही खूप दंगा, खूप त्या पिरियडमध्ये जे आपले फ्रेंड्स असतात, जे आपण घडताना असतात, ते प्रेशियस असतात. तसा विजय आमच्या लाईफमधला एक खूप महत्वाचा आहे तो. येस, आणि काम करायचं नाही हा कम्प्लीट माझा डिसिजन होता, कारण ज्या मिनिटाला, ज्या नोटवर आम्ही मुंबईत आलो होतो त्यावेळेला प्रसादचं एक क्षेत्र असणार होतं आणि या क्षेत्राची काहीही कल्पना नव्हती. म्हणजे ना घरातनं कुणी या क्षेत्रात होतं किंवा त्याचा काही अभ्यास, त्याचं काही नॉलेज, फक्त एवढं माहीत होतं, ते वाईटच माहीत होतं की इथे हे क्षेत्र काही बरं नाही आहे, ह्या क्षेत्रात काही इन्कम बरं नाही. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट, जिल्हा परिषदमध्ये होते, आई किर्लोस्करमध्ये होती, त्यामुळे लहानपणापासून हीच मेंटॅलिटी की 1 तारखेला पगार येतो, नोकरी नोकरी बरोबर, आणि त्याच्यानंतर अचानक जाऊन कुठेतरी शूटिंग करायचं. बरं, शूटिंग करणारी माणसं थोडी वाईटच असतात साधारण, हाच एक समज मी जे हे सांगते मी तुला 94-95 सो तेव्हा तर कन्व्हिन्स करणं ही घरात शक्य नव्हतं. म्हणजे प्रसादला मी या क्षेत्रात जातोय जसं कन्व्हिन्स करायचं होतं, तसंच मला माझ्या घरी करायचं होतं की अशा माणसाशी मला लग्न करायचं आहे, त्यामुळे दोन्हीकडनं तो स्ट्रगल होता आमचा. पण मी सांगते अशासाठी की मी मुंबईत आलो आणि असं लक्षात आलं की एकाने कुणीतरी एक फिक्स इन्कम पकडलं पाहिजे. बरोबर. बरं, यासाठी असं नाही आहे की मला प्रसादने सांगितलं की तू पकड, पण मला हे माहिती होतं की माझे त्याची जेवढी पॅशन आहे तेवढी माझी नाही आहे. ती माझी पॅशन नव्हती. मी ते सुट्टीतलं वर्कशॉप करतात तसं केलं, जे मी एन्जॉय केलं, जे मी प्रचंड एन्जॉय केलं, त्यातनं खूप शिकले. आज मला त्याचा उपयोग अशासाठी होतो की मी काही कलाकृती बघताना काही बारक्यासारख्या गोष्टी आपण तुम्ही लोक जसे क्रिटिसाइज करू शकता तसं नाही, पण एक थोडाफार एक हलकासा पैसा आपल्याला वाटतं ना की हा हे छान आहे, हे ही आवड निर्माण होण्याचं क्रेडिट मी प्रसादला देते त्या वर्कशॉपमुळे. त्यामुळे त्याचा फायदा डेफिनेटली झाला मला, पण मला करिअर कधीच करायचं नव्हतं या क्षेत्रात, त्यामुळे मी नोकरी केली.
जेणेकरून घरात एक फिक्स इन्कम येईल. कारण प्रसाद मुंबईत आला तेव्हा तो जे पहिलं नाटक करत होता तेव्हा त्याची नाईट पर प्रयोग 75 रुपये होती. आणि तेव्हा फक्त नाटक एवढंच माध्यम होतं. कारण फिल्म हा रीचच फिल्मपर्यंत जाण्याचा त्याचा रीचच नव्हता. त्याला कुणी ओळखत नव्हतं, काही नव्हतं. त्यामुळे नाटक आणि ते सुद्धा रिप्लेसमेंटचं, ओरिजिनल कास्टिंग नाही. त्यामुळे त्याला कधीतरी संधी जेव्हा मिळेल तेव्हा तो प्रयोग करणार आणि 75 रुपये घरी आणणार. यामध्ये घर चाललं इम्पॉसिबल होतं. त्यामुळे नोकरी करणं गरजेचं होतं आणि मी नोकरी केली. पण ती स्वखुशीने केली, मला कुणी सांगितली नाही किंवा मला हा डिसिजन माझ्यावर कुणी लादला नाही. आई बायको या भूमिका समर्थपणे जगतीयस, ह्या प्रोसेसबद्दल काय सांगशील? विलक्षण होती माझ्यासाठी ही प्रोसेस. अशासाठी मी म्हणते कारण आपल्याकडे ना पल्लवी, कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीला खूप सन्मान दिला जातो, जो दिलाच पाहिजे. माझं म्हणणं नाही आहे त्याबद्दल काही, की बापरे ही बाई सकाळी उठते, घरातलं सगळं करते, ट्रेन पकडते, ऑफिसला जाते, घरी येते. ऑब्व्हियसली हा खूप मोठा टास्क आहे. मी तर म्हणते हा डबल टास्क आहे. पण नेहमी मला असं वाटतं की हाऊस वाईफ आणि घरात राहणाऱ्या बाईला तेवढा रिस्पेक्ट मुळात घरातली बाईच देत नाही. जेव्हा घरातली बाई किंवा त्या बाईचा नवरा देईल ना, तेव्हाच बाहेरची लोकं देतील. मी फार कमी ऐकते कुठल्याही सत्कार समारंभामध्ये की उत्तम गृहिणी हिचा सत्कार करूया. मी कधीच नाही ऐकत आहे. मी कुठल्याही नवरात्रीच्या उत्सवामध्ये जेव्हा 9 फोटो बघते तेव्हा हिने या क्षेत्रात अचीव केलं, हिने या क्षेत्रात अचीव केलं, ज्याच्यासाठी रिस्पेक्टच आहे. डेफिनेटली तो पण एक मोठाच टास्क आहे. पण हाऊस वाईफ असणं हा ही खूप मोठा टास्क आहे. मी 23 वर्ष पूर्णपणे हाऊस वाईफ होते. मी जेव्हा नोकरी केली तेव्हा 2 वर्ष मी नोकरी केली, 2 वर्षांनी माझा मुलाचा मोठ्या मुलाचा जन्म होणार होता आणि मी 9 महिन्याची प्रेग्नंट होते. मी जॉबवरनं निघाले तर मला विरार फास्ट ट्रेनमधनं एकदम ढकलून दिलं आणि मी 9 महिने कम्प्लीट होते. त्यामध्ये कधी डिलिव्हरी होईल असं होतं. तर मी प्लॅटफॉर्मवर अशी पडले, पोटावर नाही पडले पण मी अशी पडले आणि मी घाबरले की हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिला नव्हता. आणि माझा मार्केटिंगचा जॉब होता त्यामुळे मी खूप फिरत होते सतत. सो 2 वर्ष फिरत असल्यामुळे मला ट्रेनचा प्रॉब्लेम नव्हता. अचानक हे काय झालं असं मला एकदम भीती बसल्यामुळे प्रसाद त्या दिवशी घरी आला आणि म्हणला आता बस, हा दिस इज हाय टाईम, आता तू घरी राहा, बस झालं. आणि तोपर्यंत दूरदर्शनवरच्या काही मालिका त्याच्या सुरू झाल्या होत्या. तेव्हा चॅनल्स आले नव्हते पण दूरदर्शनवर बंदिनी दामिनी या मालिका सुरू झाल्या होत्या. तेव्हा एक बरं इन्कम येत होतं, म्हणजे आमचं भागेल एवढं येत होतं किंवा घराचं भाडं दिलं जाईल एवढं येत होतं. आणि म्हणून मी नोकरी सोडली आणि घरी राहिले. तेव्हापासनं पल्लवी मी हिरकणीचं काम सुरू करेपर्यंत म्हणजे 2018 मी पूर्णपणे घरी होते. आणि टोटल घरी म्हणजे सकाळी डबे करणे, शाळेत सोडणे, एक कांगारू बॅगेत, एक मागे गाडीवर, गाडीवर सोडणे, स्कूल बस नाही. कारण मला पूर्णपणे ती प्रोसेस जगायची होती. मला स्वतःला ती हवी होती की दोघांपैकी एका पालकाचं टाईम टेबल निश्चित नाही आहे, त्याला पर्याय नाही आहे. तो कमवणार नाही तर घर नाही चालू शकत. मग मला दिलं पाहिजे. त्या ह्या एका गोष्टीचा विचार करून मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून घर चाललो आणि आय एम व्हेरी मच हॅपी. मी आज जेव्हा दोघांना बघते आणि काही जी काही जवळची लोक आहेत ती म्हणतात तुझी मुलं खूप गुणी आहेत, फार बरं वाटतं मला की मी एवढी वर्ष आज घरी राहिले तर त्याचं सार्थक झालं. या सगळ्यात प्रसादची किती मदत झाली तुला? प्रसादचीच मदत झाली. कारण आम्ही दोघंच होतो फक्त मुंबईत आल्यावर. मी मुंबईत आले तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा मुंबईत आले. मी मुंबईत याच्या आधी कधीच आले नव्हते. प्रसादही नाही, प्रसादही स्ट्रगल माझ्या. मी मुंबईत यायच्या आधी तो 2 वर्ष मुंबईत आला होता स्ट्रगलसाठी. तर आमचं नातेवाईक वगैरे कोणीच नाही आहेत मुंबईत, त्यामुळे त्याला मी आणि मला तो असंच आम्ही आयुष्य सुरू केलं आहे. पण पल्लवी माझ्यातला कॉन्फिडन्स, म्हणजे मला आठवतंय मी मुंबईत आले, मी दादर टीटीला उतरले आणि आम्ही बॅगा घेऊन बोरिवलीला घर होतं, लोकल ट्रेननी बोरिवलीला आलो. तर दादर टीटीवरनं जी लोकल पकडली तेव्हा मी त्याला लोकलमध्ये असं विचारलं, मग आता ही आपल्याला सोडून पुण्याला जाते का गाडी? त्याच्यावर तो म्हणला हळू बोल हळू बोल, मारतील लोक आपल्याला. ती एक्सप्रेस, ती ट्रेन असते, ही लोकल असते, ही मुंबईतल्या मुंबईत फिरते. अच्छा, इथे म्हणजे सगळेच लोकलही फिरतात? हो. आणि आता तुला ही हीच सवय करायची. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता, जो एक्सपिरियन्स मी घेतला. मला कधीही कॉम्प्लेक्स नाही आला, मला कधीही माझा कॉन्फिडन्स घालू नाही दिला त्याने. मी पहिल्यांदाच स्लीवलेस ड्रेस प्रसादनी विकत घेतला तेव्हा घातला. आणि ते मी आत्ता जी काही मी ग्रूम झाले याच्यामध्ये खूप प्रसादचा हातभार आहे, खूप प्रसादचं क्रेडिट आहे. प्रसादला काही प्रश्न विचारलेत तर बघूया त्याची उत्तरं बरोबर आहेत का, तू ठरव. बघूया. जॉब तिने सुरुवातीला, आम्ही पुण्यात असताना तिने एका बिल्डरकडे तिने जॉब केला होता, त्या बिल्डरच्या सेक्रेटरीचा, त्याच्या कंपनीचं नाव मला आठवत नाही. मुंबईत तिने जॉब केला होता
तो एका मासिकात केला होता, चार चौघी नावाच्या. करेक्ट, इफ आय एम नॉट रॉंग. येस, चार चौघी. तिचा आवडता पदार्थ, तिला व्हेज मधलं सगळंच आवडतं प्रचंड, पण अगदी पर्टिक्युलरली सांगायचं तर वांग्याची भाजी आणि भाकरी किंवा झुणका भाकरी तिला खूप आवडतं. नॉनव्हेज मध्ये तिला फिश सगळे खूप आवडतात, प्रॉन्स आणि पापलेट सगळ्यात जास्त आवडतं तिला. तिला मिळालेलं पहिलं बक्षीस सोहम करंडक एकांकिका स्पर्धेत आम्ही क्रॉस कनेक्शन नावाची एकांकिका केली होती, ज्या एकांकिकेत आमचं जमलं. त्या एकांकिकेत ती एकांकिका मी दिग्दर्शित केली होती, त्यात आम्ही दोघांनी काम केलं होतं. दोन पात्रीच एकांकिका होती. त्या एकांकिकेत तिला अभिनयाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं तिला पुरस्कार होता, आणि त्या एकांकिकेत मला काहीही मिळालं नव्हतं. विशेष लक्षात राहिलेली आहे आमच्या, पण ती खूप छान काम करायची. मंजूचे इन्स्टावर आय थिंक मागच्या आठवड्यात काहीतरी 65.8 का 9K होते. आता पाहिले नाही, पण मी पाहिले होते तेव्हा 65.8 का 65.9K होते तिचे फॉलोअर्स. दागिना हा तिचा सिल्वर ज्वेलरीचा ब्रँड, मला असं वाटतं 6-7 वर्ष झाली असावी, 2014-15 च्या आसपास तिने 15-16 13 डिसेंबर ही आमची प्रपोजिंग अॅनिव्हर्सरी आहे. या दिवशी तिने मला प्रपोज केलं होतं. ती तुम्हाला सांगेल की मी तिला प्रपोज केलं होतं, पण तसं नाहीये. 13 डिसेंबरला. चल कोटाडा, काय वाटत? ऑलमोस्ट बरोबर आहे सगळं. हा हा, त्यांनी प्रपोज केलं नाही वगैरे त्याच्या सांगते मी काय ते. हो हो, मीच विचारलं त्याला, पण त्याचं काय झालं, आमच्या वर्कशॉपमध्ये आमचं जमलं ना, तर हा शाळा काय करायला लागला, अख्खं वर्कशॉप मला सुरुवातीचे दिवस घरी सोडायला यायचा, संपलं की रात्री अचानक तो रोज वेगवेगळ्या मुलींना सोडायला जायला लागला घरी. मग वर्कशॉप संपलं की मी सोडून येतो हिला, आणि मी तिथे उभी सोडून येतो मी तिला. म्हणजे तू चालू काय, कालपर्यंत मला सोडत होता घरी, आज अचानक. बरं असं नाही की ह्याच्याकडे जवळजवळ मर्सिडीज आणि BMW आहे बाबा, की ह्याला रुबाब मारायचा आहे. ह्याच्याकडे MATच होती, तर हा का रुबाब करतोय असं एक माझं उगाचच. मग वाट बघून बघून एक दिवशी मी असं ठरवलं की आता जरा विचारूया काय म्हणणं आहे, कारण नुसतंच चाललं आहे ह्याचं काहीतरी. मग मी त्याला विचारलं असं, पण त्याच्यावर उत्तर द्यायचं असं होतं की मी तुला विचारणारच होतो एक दोन दिवसात, त्यामुळे असं काही नाही, मी नाही केलाय प्रपोज. बरं, इतक्या वर्षाच्या गॅप नंतर तू पुन्हा प्रसाद सोबत काम करायला सुरुवात केलीस, म्हणजे काय वाटलं तुला, आणि तुला असं वाटलं की आपण सुरुवात करू पुन्हा? माझा मोठा मुलगा 12वी झाल्यानंतर त्यांनी ठरवलं त्याला जर्मनीला शिकायला जायचं, आणि तोपर्यंत मला लक्षात नाही आलं, पण जसजशी त्याची तयारी सुरू झाली जाण्याची, त्याचं पॅकिंग आणि तो पुढच्या 5 वर्षासाठी इथे नसणार आहे, हे मी जेव्हा त्याला सोडून आले जर्मनीहून, आणि पल्लवी मी कम्प्लीट डिप्रेशनमध्ये गेले. म्हणजे मला हे डायजेस्टच होईना की मी गेली 18 वर्ष मी घरी, म्हणजे शाळेतनं घरी आल्यानंतर आई कुठे हा पहिला प्रश्न असणारा, पटकन घरातच नाही आहे. सो मला हे खूप जड गेलं सुरुवातीला, आणि म्हणजे मी काउन्सिलिंग केलं वगैरे, मला भयंकर त्रास व्हायला लागला. त्याला तिकडे कळू नाही आहे म्हणून त्याचा फोन आला की रडायचा नाही, फोन झाल्यानंतर तास तासभर आठवण काढून रडायचं. मग त्याला आवडते पदार्थ करायचेच नाहीत घरात, असं खूप व्हायला लागलं. नंतर मला हा पण गेल त्याला लागला की दुसरा मुलगा समोर आहे, त्याला काय वाटेल, मी आहे ना, सो तू अशी नको कोलॅप्सूस. तर सुरुवात हिरकणीच्या कामाची झाली होती प्रसादची. वन फाईन डे त्याच्या असं लक्षात आलं की हिला बाहेर काढलं पाहिजे ना, आणि त्यांनी म्हणजे हे मी आता सांगते कारण मला नंतर कळलं, पण तो म्हटला एक दिवस की मंजू बास झाला आता, हे खूप झालं तुझं रडत रडत बसणं, तू आता बाहेर पड आणि तू कामाला सुरुवात कर, तू मला मदत कर. मुळात मला तुझी मदत होते, मुळात असं आहे की आपण एका स्त्रीवर फिल्म करतोय, एका आईवर फिल्म करतोय, मला सेटवर कोणीतरी आई हवी आहे, तू घराच्या बाहेर पड. म्हटलं अरे पण मी तुला असेस करणार, म्हणजे मला येत काहीच नाही त्यातलं,
अचानक तुझी बायको म्हणून मला त्या आयत्या मिळालेल्या खुर्चीवर पण नाही बसायचं आहे. तर म्हणलं मी तुला बसूच देणार नाही, झाडू मार सेटवर येईल, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तू मला मदत कर. त्याला मला त्यातनं बाहेर काढायचं होतं काहीही झालं तरी. आणि हळूहळू मी धाकट्या मुला माझा धाकटा मुलगा 8वीत होता, त्यामुळे मला असं वाटत होतं मी ठरवलं होतं 10वी 12वी होईपर्यंत आपण काही करूया नको, जरा मुलं मोठी होऊ देत वगैरे. पण तो इतका समंजस आहे धाकटा की तो म्हणला आई मी आता 8वीत आहे, असं नाही की तुला माझा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे किंवा मला शाळेतनं आणायचं आहे, माझा मीच आहे तो सगळं मी करतो. ठीक आहे तू बाहेर पड, तू काम सुरू कराय. आणि असं किती होणार आहे, फिल्मचं शेड्यूल सुरू असेपर्यंत ना परत आहेसच की तू, पण तू प्लीज काम कर. सो त्यांनी एनकरेज केलं, असं सगळं करता करता मी कामाला सुरुवात केली. आणि एक्सपिरियन्स माझ्यासाठी इतका अमेझिंग होता की मी कधी त्या प्रेशरमधनं बाहेर आले आणि मी कधी कनेक्ट झाले परत प्रसाद बरोबर या कामात कळलं नाही मला. प्रसाद ओक हा तुझ्या आयुष्यातला एक दागिना आहेच जे सगळ्यांना माहिती आहे. हो पण पण दागिना हा जो तुझा ब्रँड आहे त्याबद्दल काय सांगशील? मला प्रचंड नटायला आवडतं पल्लवी, त्यामुळे मला असं कुठेतरी अशी असं काहीतरी करायचं होतं जे माझं लायकिंग आहे, मला जे करायला आवडेल. एखादी गोष्ट घेताना मला असं वाटेल की ही मला आवडली आहे, ती मला दुसऱ्याला द्यायला पण आवडते. बरोबर. म्हणून मग मी इथनं हळूहळू सुरू केलं घरात बसल्यावर. माझा काही कोर्स वगैरे झाला नाही आहे. हळूहळू एक कारीगर होता, दोन होते, आज माझे 5 कारीगर आहेत जयपूरचे. ते मी खूप फ्लेज करत नाही अशासाठी, कारण माझं फिल्मचं काम चालू असतं, घर पण आहे, माझी प्रायोरिटी आहे सगळ्यामध्ये माझं घर आहे, आधी माझी मुलं आहे, प्रसाद आहे, आणि मग हे सगळं आहे. त्यामुळे इथनं जेवढं जमेल तेवढंच ते मी करते, पण आय एम हॅपी, जेवढं चालू आहे त्याच्यात मी खुश आहे. आणि तो ब्रँड मी जेव्हा सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत जो हळूहळू पुढे गेलाय तो छानच आहे. येस, वा वा वा. तू इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर झालीस, हा प्रवास कसा झाला आम्हाला ऐकायचंय. अचानक एक दिवशी माझ्या एका मैत्रिणीने, खूप जवळच्या मैत्रिणीने मेसेज करून विचारलं की ऐक ना तू आता इन्फ्लुएन्सर आहेस का? म्हणलं हो हो. मी तुला थोड्या वेळात करते हा फोन. मी फोन ठेवला आणि माझ्या धाकट्या मुलाला विचारलं म्हणजे काय असतं. मला आजही मी बाजूला बसवते प्रसादला आणि मुलांना विचारते हे बटन दाबू का ते बटन दाबू. माझा अजूनही हा गोळ आहे, 100% मला कळलेलंच नाही त्यातलं काही. त्यामुळे इन्फ्लुएन्सर अशी कॅटेगरी असते आणि ते असं काही उदयाला आलेलं एक फील्ड आहे हे मला माहीत नव्हतं. मी ते सुरू केलं वगैरे या प्रश्नापेक्षा ना मी तुला जेन्युइनली सांगते, लॉकडाऊन मध्ये ह्याला ऍक्च्युअली जास्त उदाहरण. हा म्हणजे ते असं झालं की लॉकडाऊन आला आणि घरी बसून काय करायचं हा पडलेल्या सगळ्यांपुढे जसा मोठा प्रश्न होता मलाही होता. तर प्रसादनी त्याचा वे आउट शोधला. प्रसादनी रोज 50 दिवस इन्स्टावर लाईव्ह गेला आणि वेगवेगळ्या कलाकारांविषयी माहिती दिली. किशोर कुमार, आरडी बर्मन, असा रोज तो 1 तास करायचा. त्याने त्याचा एक शोधला. मला मयंकला म्हणजे माझ्या धाकट्या मुलाला बिझी करायचं होतं कुठेतरी. तर मी त्याला म्हटलं, एक बॅक स्टोरी अशी सांगते मी तुला. माझ्या मुलाचा एक साधारण तो 8वीत असताना 9वीत असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला खूप मोठा. त्याला एका बाईकनी उडवलं आणि आमच्या घराच्या दारातच होता तो. सायकल हातात घेऊन चालला होता आणि त्याला उडवलं होतं. ते इतकं जोरात उडवलं की त्याच्या दोन्ही हातात रॉड आहेत. दोन्ही हातात त्याला 13 आणि 16 टाके आहेत आणि जवळजवळ दोन्ही मिळून 20-25 फ्रॅक्चर होते. तो मेजर ऍक्सिडेंट झाला होता. त्याला पुढचे 3 महिने ते 4 महिने तो कम्प्लीट बेडवर होता, पूर्ण हातही हलवता येत नव्हता. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला मोटिवेट करण्यासाठी जसं एका हाताचं प्लॅस्टर काढलं तसं तसं काय करायला लागला तो की आई मी काहीतरी कुकिंग करतो, मी बनवतो, मग तो यूट्यूबवर बघून काय काय बनवायला लागला. तर ते बनवण्यासाठी मग चिरून दे, कापून दे, असं मी फक्त मदत करत होते. आणि त्याचं त्यांनी एक शोधलं की त्यातून त्यांना कसं बाहेर आलं पाहिजे. आणि आज तो पल्लवी जगातल्या सगळ्या डिशेस बनवतो आणि न बघता बनवतो. म्हणजे पुरणपोळ्यांपासून माझा मोठाही मुलगा बनवतो आणि धाकटाही दोघांनाही. त्याला ऑप्शन नाही म्हणून बनवतो तिकडे जर्मनीला की आता घरचं खायचं म्हणून, पण ह्याला आवड म्हणून बनवतो. तर मला सांगायचा मुद्दा की मला असं क्लिक झालं की लॉकडाऊन मध्ये ह्याला आपण इन्व्हॉल्व्ह करून घेऊया आणि काहीतरी सुरू करूया काहीतरी रोज. सो मी तो कुकिंगचा सगळा घाट घातला आणि तो त्यातनं 2 दिवसातच बाहेर पडला. त्याचं एक वेगळंच त्यांनी सुरू केलं टाइमपास, पण मी त्यातनं खूप एन्जॉय करायला लागले आणि मी खूप इन्वॉल्व्ह झाले, कारण मला मुळात कुकिंगची खूप आवड आहे. माझा वेळ खूप छान जात होता त्याचा रोज रिसर्च आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो या सगळ्यामधनं मी ते करत करत गेले आणि ना त्यावेळेला ते अचानक मोठं झालं. अशीच मी बसले होते आणि मयंक माझा धाकटा हातनं ओरडत आला, आई माझ्या मैत्रिणीचा फोन आला, तुझं अकाउंट व्हेरीफाय झालं. मला म्हणजे काय झालं, उरडू नको, प्रेशर आलं की मला बॅन केलं की काय. मला मला कॉन्सेप्टच कळायला खूप वेळ लागला म्हणजे काय झालं. अच्छा. तो म्हणला अगं ते ब्लू टिक आलं. म्हणलं आईला हो का, हे सॉलिड असतं का? तो म्हणला अगं आई
हे खूप सॉलिड असतं, हे सगळ्यांना नसतं, ते कमी लोकांचं होतं, बाबाचं नाहीये का, मग त्यांनी मला सगळं सांगितलं. मी ब्लूटिक बघितली नव्हती असं नव्हतं, पण माझं पण होऊ शकतं हे मला नव्हतं कळत काही. सो त्यातनं ते सुरू झालं आणि मग ते व्हेरीफाय झाल्यामुळे हळूहळू मला कुणी कुणी काय काय पाठवायला लागलं. आणि मग घरातले छोटे छोटे खूप, म्हणजे आज ना पलवी मला कुणी साडी जरी पाठवली आणि मी फोटो टाकते ना, एक मेसेज करतात ग मॅम तुमच्यामुळे आज माझ्या 4 साड्या गेल्या, तुमच्यामुळे आज माझे 4 ब्लाऊज गेले. मला खूप बरं वाटतं, मला काही, मला मी एक्सप्लेन नाही करू शकत मला किती आनंद मिळतो. आणि फक्त तेवढ्यासाठीच मी हे करते, ट्रस्ट मी, मी फक्त तेवढ्यासाठी करते. तुझ्या नावाने एक दागिना आहे, काय सांगशील? अरे भारी वाटलं मला, तिचा मला फोन आला की मॅम मला असं वाटतंय की त्याच्यात पर्पल कलर आहे आणि मंजिरी म्हणजे तुळशीचं बी त्याचा कलर सिमिलर आहे, तर मी तुमचं नाव देऊ का? तर मी म्हणलं हा दे, मला काय माहिती म्हणजे काय. परत तेच की मला कळत नव्हतं त्याचं काय आणि किती होणार आहे. प्रसाद घरी आल्यावर शूटिंग म्हणला मंजू हे सॉलिड आहे, फार भारी आहे, मला फार भारी वाटतंय, खूप प्राऊड ऑफ यू वगैरे. हो काय बरोबर, मग मी तिला फोन केला इस थँक्यू हा सॉलिड आहे असं कळलं मला, पण मला मजा आली, मला फार भारी वाटलं ते. जी आपके फिटनेस का राज क्या है? एक वात्रट नवरा आणि 2 कार्टी. नाही मला आवडतं, मला फिट राहायला आवडतं, जेवढं शक्य आहे तेवढं छान राहावं असं वाटतं. आणि खूप स्ट्रेस आहे बाहेर, खूप माहित नाही आपल्याला काय काय पुढे मागे काय देऊ नको होऊ शकतं. बरोबर, सो किमान हा रिग्रेट नसला पाहिजे की मी दुर्लक्ष केलं, आपण काळजीच घेतली, आपण काळजीच घेतली नाही, एवढ्यासाठी मी ते करते. मला आजही घरातली कामं म्हणजे केरला आधी सुद्धा करून वाकून करायला आवडतं, कारण तेवढाच एक्सरसाइज होतो. सो आठवड्यात एकदा दोनदा होईना मी ते करते. अभिनेत्री होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच क्वालिटी तुझ्यात आहेत, म्हणजे तू छान दिसतेस, छान बोलतेस आणि फिटनेस आहे आणि तू थिएटर पण केलेलं आहेस. वाटलं नाही का कधी की आपण पुन्हा एकदा प्रयत्न करावा? कधीच नाही वाटलं. अभिनेत्री होण्यासाठी थँक्यू सो मच, मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेते पल्लवी की ह्या क्वालिटीज असायला पाहिजे, पण माझं असं म्हणणं आहे की त्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभिनय असला पाहिजे. हो मला नाही वाटत की माझ्याकडे, मी स्वतःला अभिनेत्री म्हणावं इतका माझ्याकडे अभिनय आहे, त्यामुळे फक्त ते मला इझिली अवेलेबल आहे म्हणून मी त्याचा ॲडव्हान्टेज नाही घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं त्याच्या, हा मी त्याच्यासाठी कष्ट घ्यायला तयार असेल, मी ते शिकायला तयार असेल तर, पण मला ते नाही करायचं आहे, मला अभिनय करायचाच नाही आहे. सो या सगळ्यात तुझा डिरेक्टर काय म्हणतोय? माझा डिरेक्टर त्रास देतो, खूप सेटवर त्रास देतो. मंजिरीच्या आणि माझ्या सहप्रवासाला आता जवळजवळ 20 वर्ष झाली. इतकी वर्ष आम्ही एकमेकांच्या बरोबर आहोत. आमची सुरुवात फार इंटरेस्टिंग झाली, ती कदाचित तिने सांगितली असेल, पण मी पुण्यामध्ये ऍक्टिंगची वर्कशॉप्स घ्यायचो आणि त्यात ती माझी स्टुडंट होती. त्याच्यानंतर आमचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिने स्वतःहून असा डिसिजन घेतला की तिला या फील्डमध्ये आत्ता काही करायचं नाहीये, म्हणजे ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये तिला काही करायचं नाहीये, तिला संपूर्णपणे घर सांभाळायचं आहे, संसार सांभाळायचा आहे, मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं आहे. सो तिने जे ठरवलं ते तिने 100% केलं. तिने संपूर्णपणे आमचा संसार सांभाळला, मुलाबाळांकडे तिने फार उत्तम पद्धतीने लक्ष दिलं. मी त्याच्यात अजिबात लक्ष घातलं नाही, त्यामुळेच मुलांवरती उत्तम संस्कार होऊ शकले. दोन्ही मुलं त्यांची शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, मोठा आता माझा परदेशी असतो, छोट्या मुलाची 12वी आत्ता चालू आहे. सो दोघेही मोठे झाल्यानंतर मला असं वाटलं की आता खूप गॅप गेली आहे मंजूची, सो तिने आता या करिअरमध्ये या क्षेत्रात काहीतरी करायला हवं. ऍक्टिंग असं नाही पण काहीतरी करायला हवं. सो मी तिला कच्चा लिंबू पासूनच माझ्या डिरेक्शन टीम मध्ये सामावून घेणार होतो, पण दुर्दैवाने कच्चा लिंबूच्या वेळेला तिचे वडील वारले, त्यामुळे तिला त्या चित्रपटात सहभागी होता आलं नाही. पण गेली 4-5 वर्ष हिरकणीपासून ती माझ्यासोबत काम करते. हिरकणीचा पूर्ण भार तिने उचलला होता, त्याचप्रमाणे चंद्रमुखीचाही संपूर्ण भार तिने माझ्या डिरेक्शन टीमचा उचलला. सगळ्या डिपार्टमेंट मधलं तिला उत्तम नॉलेज आहे, त्यात ती उत्तम लक्ष घालते.
तिच्या तिच्या परीने ज्या काही सजेशन्स वाटतात तिला त्या देते, ज्या मला आवडतात त्या मी ऐकतो, ज्या मला आवडत नाही त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो. पण तिचा सहभाग संपूर्णपणे असतो आणि या दोन फिल्म पासून मला तिची इतकी सवय झाली की मी पूर्णपणे आता तिच्यावर अवलंबून आहे. कारण जसजशा ज्या ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करत चाललोय, मला तिच्या इतक्या हुशार आणि जागरूक असिस्टंटची नितांत गरज आहे. त्यामुळे पुढचंही माझं करिअर 100% तिच्यावर अवलंबून आहे. ती स्वतः उद्योजक आहे, तिने स्वतःचा ब्रँड सुरू केलाय सिल्वर ज्वेलरीचा, दागिना नावाचा. त्याच्यातला तिला उत्तम सेन्स आहे, तिचा ड्रेसिंग सेन्स उत्तम आहे. या सगळ्याबद्दल मला फार अप्रूप वाटत, कौतुक वाटत की एका बाईनी सगळं सांभाळून इतक्या वर्षाच्या गॅप नंतर पुन्हा स्वतःला अपडेट करून या क्षेत्राशी मिळतं जुळतं करून घेणं स्वतःला. अनेक घाणेरडी माणसं या क्षेत्रात आहेत, प्रत्येक क्षेत्रात असतात, आपल्याकडेही आहेत. ती त्यांच्या पद्धतीने जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलत असतात, ते सगळं सहन करून आज ती त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून माझ्यासोबत उभी आहे, याचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि ज्या पद्धतीने तिने मुलं, तिचा व्यवसाय आणि आता माझ्याबरोबर डिरेक्शन टीमचा पूर्ण भार ज्या पद्धतीने तिने पेलला आहे, त्याला तिला खरंच सलाम करावं असं वाटतं. छान वाटलं मला, वाटलं हा दिग्दर्शक म्हणून फुल माझी काढणार आहे काय. कारण अगं हिरकणीच्या तिसऱ्या दिवशी, शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी मला ना सोनाली प्रेग्नंट असते आणि बसते मोंटात चालवतात, एका कठड्यावर बसते, एक बाई येते, हातात कळशी असते, तिला पाणी देते, तिथे पिते. एवढा शॉट होता, रणरण टवून होतं. मला काय झालं, साडी इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी, कारण पुढची कंटिन्युटी होती हं, आणि त्या साडीचे कोरडे रंग लागत होते हाताला. तर ते पाणी होताना ना दोन तीन सांडले, आता ओला रंग पण लागणार. सो मी चालू सीनमध्ये ए साडी असं ओरडले. तिसराच दिवस होता गं पल्ले, मला लक्षात नाही आलं पटकन तुझी एवढी काशी केली आहे प्रसादने एवढी. म्हणजे रायगडावर शूटिंग करत होतो आम्ही, 12 रणरणत्या उन्हात साधारण त्यांनी तो इतकं बोलला, मला इतकं बोलला. पुढचे 2 तास अख्ख्या युनिटमधला एकही आवाज नव्हता. पुढे पटापटा पटापटा सीन झाले, इतके सगळे घाबरले, कारण तो इतका ओरडला माझ्या अंगावर, कोण ओरडलं काय तुला वगैरे, असं सगळं झालं. आणि मी त्या गडावर माहितीये ताक आणि दही विकणाऱ्या झोपड्या असतात, त्याच्या बॅक साईडला जाऊन खूप रडत होते. केवढा ओरडला, एवढं काय झालं, साडी होती, कंटिन्युटी होती, सोन आली मागे. हो हो म्हणजे ताई ठीक आहे, त्याचा प्रेशर मध्ये ना ठीक आहे ठीक आहे. मला सवयच नव्हती या सगळ्याची. ते चंद्रमुखी, चंद्रमुखी म्हणजे चालूच आहे. सांगायचा मुद्दा असा की तो ओरडतो, तो खूप चिडतो, आणि कलाकारांचं फ्रस्ट्रेशन कुणावर काढणार, त्यामुळे तो म्हणतोय मी हिच्यावर अवलंबून आहे. त्याला ऍक्च्युली पंचिंग बॅग हवी प्रत्येक सेटवर. कुठल्या हिरोईनला बोलू शकत नाही, आर्टिस्टला बोलू शकत नाही, एचओडीजना बोलू शकत नाही, की तुम्ही बाजूला उभी असलेली ते बघण्या जाऊन वगैरे, ह्याच्यासाठी पाहिजे मी आहे. पण घरी ऍक्च्युली त्या उलट्या ठिकाणी मी असते, त्यामुळे मी हॅपी आहे की मी बॅलन्स केलाय मी. रॅपिड फायर बद्दल काय मत आहे तुझं? टेन्शन करूया करूया. प्रसाद ओग ऍक्टर का डिरेक्टर? डिरेक्टर. सिंहगडावरचं गणपती मंदिर की मुंबईची चौपाटी? चौपाटी. कच्चा लिंबू का हिरकणी? कच्चा लिंबू. कुठली मुमेंट रिवाइंड करावीशी वाटते? पूर्वी जेव्हा प्रसादला फेम नव्हतं, तेव्हा आम्ही असे छान कुठेही जाऊन काही बसू शकत होतो. अगदी त्याला आवडत नाही असलं काही रोमॅन्टिक बिमॅन्टिक, पण मला फुल असं एक बसलोय चौपाटीवर खांद्यावर डोकं विकास, एक जी ज्या वयातली मुलींची स्वप्न असतात वगैरे, ती अजून माझी तशीच आहेत. कारण आता नाव आलंय त्यामुळे तो असा कधी काही बसणार नाही, पण हे जर करायला मिळालं तर आवडेल. म्हणजे हे पूर्वी एकदा आम्ही केलं आहे, त्यामुळे रिवाइंड असेल तर हे करायला आवडेल. या पुढे अजून काही तुझे प्लॅन्स आहेत का? हो, मला ना पल्लवी खूप सतत काहीतरी शिकायला आवडतं. तर माझा असं नाही आहे की हा प्लॅन राहिला. मला जिथून जिथून आनंदी राहता येईल आणि तो आनंद मला माझ्या कुटुंबासाठी देता येईल, त्यामुळे मला रोज काहीतरी नवीन करायला आवडतं. मुळात तर मला आवडतं,
मग मला आज कोणीतरी सांगितलं ऐक ना मी आज असं असं करते येतेस, मला ते जमेल का नाही, ऑब्व्हियसली प्रेशर असतं, पण करून बघूया ना काय होईल, काही दुसऱ्याचं जोपर्यंत मी काही नुकसान करत नाही अशी कुठलीही गोष्ट करायला मला आवडेल आणि ते मी करत राहील. वा, म्हणजे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. आम्हाला खूप मज्जा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि चंद्रमुखीसाठी तुला ढीकभर शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुमच्या सगळ्यांतर्फे, तुमच्या चॅनलतर्फे मी सगळ्यांना सांगते 29 एप्रिलला आपली फिल्म येते. Yes. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. खूप दिवसांनी लावणी आहे, बैठी लावणी आहे, खडी लावणी आहे, अनेक वर्षांनी सवाल जवाब येतोय पिक्चरमध्ये, जो ब्लॅक अँड व्हाईट फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळायचा. अजय अतुलचं कमाल म्युझिक, प्रसादचं उत्तम डिरेक्शन, संजय मेवाण्यांची सिनेमॅटोग्राफी, अमृता आणि आदिनाथचे अभिनय, प्लीज सगळ्यांनी जाऊन बघा आणि आम्हाला लवकरात लवकर म्हणजे जेव्हा बघाल तेव्हा रिस्पॉन्सेस कळवा. तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत आपल्याकडे, तर आय होप तुला आवडतील. आवडतील आवडतील, मला गिफ्ट्स आवडतात. गमता ऑर्गॅनिक एसेन्स यांच्याकडनं तुला ऑर्गॅनिक अगरबत्ती, तुला प्रकृती हा ब्रँड माहीतच असेल, कृतिका निकम आणि प्राची राणे या दोन आमच्या मैत्रिणी आहेत ज्या ते चालवतात, त्यांनी तुझ्यासाठी एक छोटीशी भेट पाठवलेली आहे. थँक्यू थँक्यू कृतिका आणि प्राची. वाव, आवडलं. येस. आणि आमची फॅशन पार्टनर आहे श्वेता शिंदे, तिचं लेबल पोशाख हे ब्रँड आहे, तिच्याकडून तुझ्यासाठी एक छानशी साडी. थँक्यू. ही साडी आज तिचीच नेसली. अरे वा. सो थँक्यू श्वेता. आणि आपले फूड पार्टनर आहेत श्री समर्थ केटरर्स बोरिवली. मंजू, हा एक एपिसोड पण पुरणार नाही आपल्याला, इतक्या गप्पा झाल्यात आणि आम्हाला खूप मज्जा आली आहे. थँक्यू, मला पण खूप मज्जा आली. तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आसोवाला सबस्क्राईब करा. आसोवा, आपली सोशल वाहिनी. भेटूया आसोवा प्रेझेंट्स BTS म्हणजेच बिहाइंड द सक्सेस अर्थात तिची गोष्टच्या पुढच्या भागात एका नव्या मैत्रिणीसोबत. थँक्यू सो मच. आपली सोशल वाहिनी.